बीएम न्यूज मराठी। अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे चेअरमन पद हे अण्णा वायदंडे यांना देण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटामार्फत करण्यात आलेली आहे। पाहूयात ही बातमी। आम्ही गेले अनेक वर्षापासून म्हणजे कुठलाही समाज आणि कुठली जात असं म्हणून काम केलेलं नाही आणि आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्ही आज जी बैठक घेतलेली आहे ते आज आपल्या सर्वांचे माकण समाजाचे लढवय्या म्हणून ज्यांचं ओळख आहे नाव आहे ते अण्णा वायदंडे आपल्या सातारमध्ये राहतात परंतु त्यांनी आज अनेक वर्षापासून आरपीआय म्हणून या पक्षाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे आणि एकनिष्ठपणे त्या पक्षामध्ये ते काम करतायत म्हणून मी आज खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी किशोरराव गालफाडे असतील ते आरपीआयचे मातंग आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतायत त्याचबरोबर मातंग आघाडीचे राज्य अध्यक्ष म्हणून सचिव म्हणून पश्चिम महाराष्ट्र संघटक म्हणून बाबरसाहेब आहेत त्याचबरोबर शहर अध्यक्ष म्हणून आज तानाजी वडेकर आहेत त्यांचे पक्षाचे त्याचबरोबर पप्पू कांबळे म्हणून ते एक सामाजिक काम करतायत अनेक वर्षापासून त्यांना अनुभव आहे समाजातलं इतर काय अन्याय अत्याचाराच्या विरोधात काम करीत असतात अशा पद्धतीनं आजची जी मिटिंग आहे त्या मिटिंगचं स्वरूप बाबरसाहेबांनी सांगितलं आहे म्हणून मी आज या ठिकाणी एकच मागणी करतो की अण्णा वायदंड्यांच्या कामाची कदर करून आठवले साहेबांनी त्यांना अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचं चेअरमनपद द्यावं अशी आमची प्रामुख्यानं मागणी आहे त्याबरोबर माझाही दलित महासंघ आणि अण्णाभाऊ साठे कृती समिती म्हणून मी त्यांच्या पाठीशी आहे आणि वेळप्रसंगी आम्ही आठवले साहेबांना भेटून त्यांना प्रत्यक्ष भेटून संघटना असेल आणि इतर मातंग समाजातील काही नेते मंडळी असतील त्यांचे काही सहाय्याचं पत्र पाठिंब्याचं पत्र घेऊन आम्ही आठवले साहेबांना आग्रही मागणी करू की अण्णा वायदंडे सारखा तळागाळात काम करणाऱ्या माणसाला महामंडळाचं चेअरमनपद द्या त्याचबरोबर चेअरमनपद का द्या तर ते महामंडळ मातंग समाजाचं आहे आणि समाजासाठी सर्वगण विकास व्हावा समाजात तळागाळातल्या लोकांना त्याचा लाभ मिळावा अशी एक आमची भूमिका आहे आणि अण्णा वायदंडेंच्या रूपानं खऱ्या अर्थानं जिल्ह्याला न्याय मिळेल जिल्ह्यात राहणारे व पाठिंबा देणारे दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष माननीय उमेदजी चव्हाण अध्यक्ष कृती समिती अण्णाभाऊ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तसेच कॉम्रेड उमेदजी खंजोडे सामाजिक कार्यकर्ते पप्पूजी कांबळे व आमचे मार्गदर्शक रघुनाथजी बाबर आमचे शहराध्यक्ष तानाजी बडेकर युवकचे शहराध्यक्ष प्रतीक कोळी तालुकाध्यक्ष प्रज्वल गालफाडे तालुका सरचिटणीस सागर उंबरकर व करण वाघमारे शहर उपाध्यक्ष उपस्थित सर्व मित्रमंडळी व पत्रकार बंधू आज महत्त्वाचा विषय म्हणजे महायुतीचं सरकार म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही कारण का पहिलंही महायुतीचं सरकार होतं त्यामध्ये पण शिवसेना भाजप आणि इतर पक्ष होते आत्ता पण फक्त गट वेगळा झालाय शिंदे गट आहे भाजप आहे आणि बाकीची सर्व पक्ष आरपीआय आहे बाकीचे सर्वच पक्ष आहेत त्यामुळे महायुतीचं हे आता बसलेलं सरकार आहे आता थोडक्यात शिंदे साहेब मुख्यमंत्री झालेत देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री झालेत म्हणजे आता महायुतीचं सरकार बसेल दादा या 11 तारखेनंतर तर आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडीच्या वतीने माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि माननीय आठवले साहेब आमच्या पक्षाचे जे केंद्रीय अध्यक्ष आहेत यांना विनंती राहील की आमचे जे ज्येष्ठ नेते आहेत गेले 35-40 वर्ष रिपब्लिकन पक्षामध्ये त्यांनी स्वतःला वाहून घेतलेलं आहे म्हणजे माझ्या वयाच्या अगोदरपासून ते या पक्षामध्ये काम करतात त्यांनी आम्हाला भरपूर मार्गदर्शन केलेलं आणि त्यांची स्टोरी सांगितली किशोरभाऊ तपासे कैलासवासी किशोरभाऊ तपासे यांनी आणि अण्णांनी पोस्टर त्यावेळी डिजिटल काय नव्हतं जर साहेब येणार असायचे कुठला कार्यक्रम असायचे तर स्वतः ते हाताने रंगवायचे खडीने पोस्टर चिटकावायचे आणि ज्या वेळेस साहेबांपाशी काय नव्हतं त्यावेळेपासून अण्णा त्यांच्यासोबत आहे आणि ही वस्तुस्थिती आहे साहेबही या गोष्टीला नाकारणार नाही त्यामुळे अण्णांनी अण्णा जे आहेत अण्णा वायदंडे जे आहेत ते त्यांनी रिपब्लिकन पक्षासाठी पूर्ण आयुष्य घालवलेलं आहे त्यामुळं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडीच्या वतीने आम्ही एकच मागणी करतोय की अण्णांना
महामंडळावर घ्यावं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे आहे, राज्य सरकारचा उपक्रम आहे तो, त्याला राज्यमंत्री दर्जा येतो. कारण का मातंग समाजासाठी ते महामंडळ राज्य सरकारनं उपलब्ध केलेलं आहे की मातंग समाजाचा विकास होण्यासाठी. आणि अण्णाही मातंग समाजाचे आहे. गेल्याच्या सरकारमध्ये मला वाटतंय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आमच्या रिपब्लिकन पक्षाला एक सामाजिक न्याय राज्यमंत्री मंत्रीपद दिलं होतं आणि एक महामंडळ दिलं होतं. त्याच्यामध्ये महामंडळ जे होतं ते महात्मा फुले महामंडळ होतं. ते आमच्या पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आहेत राजाभाऊ सरदे यांना ते दिलं गेलं होतं. आणि आमच्या पक्षाचे केंद्रीय जे सरचिटणीस आहेत आंबेडकरजी माथेकर यांना ते सामाजिक राज्यमंत्रीपद दिलं होतं. पण आता माननीय आमचे जे नेते आहेत रामदास आठवले यांनी मातंग समाजाचा विचार केला पाहिजे. मातंग समाज हा पूर्णपणे साहेबांसोबत आहे आणि अनेक वर्षापासून आहे. गेल्या वेळेस मला वाटतंय आमच्या पक्षातील बौद्ध समाजाला थोडक्यात म्हटलं तरी ते महामंडळ दिलं होतं राजाभाऊ सगळ्यांना. तर आता मातंग समाजाचा विचार करून माननीय नेते रामदास आठवले साहेब यांनी स्वतःच्या आलेल्या कोट्यामध्ये अण्णाभाऊ साठे महामंडळ हे घ्यावं, मागून घ्यावं. जरी दुसरं मिळत असेल तरी महामंडळ अण्णाभाऊ साठेच घ्यावं. कारण का आता आता हे गरजेचं आहे की मातंग समाज हा पहिल्यापासून साहेबांच्या बरोबर आहे आणि यावेळेस आणि राहणार पण आहे. आणि यावेळेस माननीय आमचे ज्येष्ठ नेते अण्णाभाई दंडे यांना महामंडळावर घेण्यात यावं आणि यासाठी आम्ही पूर्ण संघटना आणि पूर्ण पक्ष म्हणजे आमच्या समाजाच्या ज्या संघटना आहेत त्या बरेचसे मला वाटतं कवाडे कमाले साहेब पण आलेले आहेत बहुजन क्रांती दलाचे ते पण येत आहेत. परत दलित महासंघ आहे आणि आमचे उमेदजी कंजोड आहेत कॉम्रेड आहेत. ते भरपूर पक्ष संघटनांनी अण्णांना महामंडळावर घ्यावं यासाठी लेखी पत्र दिलेलं आहे आणि पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे यावेळेस माननीय आठवले साहेबांनी अण्णाभाई दंडे यांचा विचार करावा असे आमचे आग्रही मागणी राहील. वेळ पडल्यास आम्ही माननीय नेते रामदास आठवले साहेबांना लेखी निवेदन देऊन घेऊन स्वतः आम्ही तिथं जेवढ्याच पक्ष संघटना